सदलगा नजीकच दूधगंगा नदीवरील जुना पूल वजा बंधारा रात्री कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही. चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीवर 60 वर्षापूर्वी पूल वजा बंधारा बांधण्यात आला होता. तो 2-3 वर्षापर्यंतच कार्यान्वित होता, परंतु बाजूलाच नवीन पूल वजा बांधारा निर्माण झाल्याने त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. परंतु त्या बांधारावर मासेमारी करणाऱ्या लोकांची भरपूर मोठी वर्दळ नेहमी असते. परंतु सुदैवाने हा बंधारा रात्री कोसळल्याने जीवितहानी मात्र झाली नाही. चिकोडी इचलकरंजी आंतरराज्य महामार्गावर सदलगा शहराजवळील दूधगंगा नदीवर हा बंधारा 60 वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे सदलगा शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होती, त्यामुळे या बंधाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व होते. 15-20 वर्षापूर्वी या पुलाची उंची देखील वाढवण्यात आली होती, परंतु अलीकडील कालावधीमध्ये वाढलेल्या वाहतुकीमुळे हा पूल वाहतुकीसाठी निरोपी ठरला होता, त्यामुळे त्याच्याच बाजूला नवीन पूल बांधून त्याला पर्याय दिला होता. हा जुना पूल रात्री कोसळल्याने सकाळी पाहण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. या पुलाबद्दल शहरवासियांच्या भावना फारच संवेदनशील होत्या. पुलाचे गुणगान नागरिक करीत होते. या ठिकाणी आता मोठा पूल वजा बांधारा निर्माण करावा व आंतरराज्य मार्गावरील वाहतुकीला वाव द्यावा अशी मागणी सदलगा शहरवासियांच्यातून होत आहे. सदलगा पट्टणातले पुरातन हळे ब्रिज रात्री समयदल्ली बिद्द कारण ई हळे ब्रिज एल्लरिगू उपयोगवागुत्तित्तु. आद कारण ईग मरळे ब्रिज अन्नु कट्टुव व्यवस्थे आगबेकागिदे. इदु या ರಾಷ್ಟ್ರೀಯ ರಾಜಮಾರ್ಗವಾಗಿ ಈ ರಸ್ತೆ ಇರುವುದರಿಂದ ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸದಲಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಸದಲಪಟ್ಟಣ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪಂಚನ್ಯೂಸ್ ಸದಲಗಾವ್ ಆನಸೇಬ್ ಕದಂ.